नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कारंडे संजय कुमार। कालच्या तासाला आपण मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार बघत होतो। तर मागणीची लवचिकता म्हणजे काय? तर किमतीमध्ये बदल झाला असता मागणीच्या प्रमाणात जो कमी जास्त बदल होतो त्यास मागणीची लवचिकता असे म्हणतात। म्हणजे किंमत बदलल्यामुळे मागणीत बदल होतो आणि हा किमतीमधील प्रमाणशील बदल आणि त्या तुलनेनं मागणीमध्ये होणारा प्रमाणशील बदल याचं गुणोत्तर विचारात घेतलं जातं। आणि त्याचं सूत्रही तुम्हाला सांगितलेलं आहे की मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील सेकडा बदल भागिले किमतीतील सेकडा बदल या गुणोत्तरास आपल्याला किंवा याचं जे उत्तर येईल त्या गुणोत्तरावरून आपल्याला मागणीची लवचिकता असं सांगता येते। आणि अशा मागणीच्या किंमत लवचिकतेचे पाच प्रकार आपण पाहत आहोत। त्याच्यामधला पहिला प्रकार अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी, आणि दुसरा प्रकार संपूर्ण अलवचिक मागणी, आणि तिसरा प्रकार एकक लवचिक मागणी आपण कालच्या तासाला बघितलेला आहे। आणि आज आपल्याला मागणीच्या किंमत लवचिकतेचा चौथा प्रकार पाहायचा आहे, आणि तो म्हणजे मागणीची जास्त किंवा जास्त लवचिक मागणी। हा चौथा प्रकार मागणीच्या किंमत लवचिकतेचा हा चौथा प्रकार आहे आणि तो आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे। तर जास्त लवचिक मागणी म्हणजे काय? तर किमतीमध्ये सेकडा बदलाच्या किंवा किमतीतील सेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जर मागणीतील सेकडा बदलाचं प्रमाण जास्त असेल तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी असे म्हणतात। या बाबतीत आपल्याला काय म्हणता येईल की किंमत थोडी बदलली आणि मागणीमध्ये जर जास्त प्रमाणात बदल होत असेल, म्हणजे किमतीमध्ये होणाऱ्या बदलाच्या तुलनेनं मागणीमध्ये होणाऱ्या बदलाचं प्रमाण जास्त असेल, उदाहरणार्थ तिथं दिलेलं आहे त्याप्रमाणे किमतीमध्ये 50% बदल होतोय, म्हणजे किंमत जर 50% बदलली आणि त्या तुलनेनं मागणीमध्ये जर 100% वाढ होत असेल, म्हणजे किंमत 50% कमी झाली आणि मागणी 100% वाढली, तर त्याला म्हणायचं किमतीतील बदलाच्या तुलनेनं मागणीमध्ये होणाऱ्या बदलाचं प्रमाण हे जास्त आहे। म्हणून अशा वस्तूंना असणारी मागणी ही जास्त लवचिक असते, यालाच जास्त लवचिक मागणी असं म्हटलं जातं। म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन वन, म्हणजे मागणीची जास्त लवचिक मागणी ही एकपेक्षा जास्त असते। म्हणजे जर उत्तर एकपेक्षा जास्त आलं तर ते सूत्ररूपाने खाली दिलेलं आहे, मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील सेकडा बदल भागिले किमतीतील सेकडा बदल, आणि त्याचं उत्तर बघा 100/50 = 2 आलेलं आहे। आता हेच आपल्याला उदाहरणाच्या साह्यानं, उदाहरण आणि आकृतीच्या साह्यानं पाहता येईल। ते पुढील प्रमाणे आकृती दाखवलेले आहे आणि त्या आकृतीमध्ये आपण बघतोय की अक्ष अक्षावरती मागणी दर्शवलेले आणि अ य अक्षावरती त्या वस्तूची किंमत दर्शवलेली आहे। आणि किंमत बघा क पासून क एक कमी झालेले आहे, तिथं बाण दाखवलेलं आहे, ती क क वन म्हणजे किंमत कमी झाली, खाली आलेले आहे, बाण खाली तुम्हाला आलेला दिसतोय। आणि मागणी मात्र ब वरून ब वन वाढलेले आहे, म्हणजे किंमत ज्या तुलनेनं कमी झालेली आहे त्याच्या जवळजवळ दुपटीनं मागणी वाढलेली आहे हे आपल्याला आकृतीमध्ये दिसून येतं। आणि हा मागणी वक्र आपल्याला डावीकडून उजवीकडे म म एक असा खाली आपल्याला सरकलेला दिसतोय। म्हणून याला इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन वन, म्हणजे एकपेक्षा जास्त आहे, याचं एक उदाहरण तुम्हाला पाहता येईल। उदाहरणार्थ किंमत आणि मागणी, किंमत 100 रुपये असताना वस्तूच्या 100 नगांना मागणी होते, म्हणजे एखाद्या वस्तूची जर 100 रुपये किंमत असेल तर त्यावेळेस त्या वस्तूचे 100 नग खरेदी केले जातात,
आणि किंमत 100 रुपयावरून जर 50 झाली म्हणजे 50 न किंमत कमी झालेली आहे, म्हणजे 50% म्हणजे निम्म्यावर आली, आणि त्या तुलनेनं किंमत कमी झाल्यामुळं मागणी बघा, जर वस्तूची किंमत 100 रुपयावरून 50 झाली तर मागणी 200 झालेली आहे, म्हणजे 100ची मागणी काय झाली 200 झाली, म्हणजे 100ने वाढली, किंमत मात्र 50ने कमी झाली आणि मागणी मात्र 100ने वाढलेली आहे, म्हणजे किमतीमध्ये अल्पसा किंवा किमतीमध्ये थोडासा बदल झाला असता मागणीमध्ये होणारा बदल हा जास्त आहे, म्हणजे किंमत कमी प्रमाणात बदलते आणि त्या तुलनेनं मागणी मात्र जास्त प्रमाणात बदलते, म्हणून याला जास्त लवचिक मागणी असं म्हटलं जातं, आणि सर्वसाधारणपणे अशी लवचिक मागणी ही टिकाऊ स्वरूपाच्या वस्तूंच्या बाबतीमध्ये दिसून येते, किंवा ज्या वस्तू अशा विविध उपयोगी आहेत अशा वस्तूंच्या बाबतीत सुद्धा ही मागणी लवचिक किंवा त्याला जास्त लवचिक मागणी असं म्हटलं जातं, आणि मागणीच्या या प्रकारानुसार आपण जर मागणीचं सूत्र बघितलं तर मागणीतील सैकडा बदल भागिले किमतीतील बदल, सैकडा बदल, तर मागणीची किंमत लवचिकता काय येते, तर मागणीतील सैकडा बदल किती आहे 100 आणि किमतीतील सैकडा बदल किती आहे 50 आणि याचं गुणोत्तर किती आलेलं आहे 2, म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही 1 जास्त आलेली आहे, म्हणून जास्त लवचिक मागणी असं म्हटलं जातं, आणि हा मागणीच्या किंमत लवचिकतेचा 4 प्रकार झाला। आपल्याला मागणीच्या किंमत लवचिकतेचा 5 प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे कमी लवचिक मागणी। बघा स्क्रीनवरती तुम्हाला कमी लवचिक मागणी दिसून येईल आणि त्याचा अर्थही सांगितलेला आहे। कमी लवचिक मागणी म्हणजे काय, यालाच अलवचिक मागणी असं म्हटलं जातं। कमी लवचिक म्हणजेच अलवचिक मागणी, दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे याला ताठर मागणी असं म्हटलं जातं, आणि याचा अर्थ जर आपण बघायचा म्हटलं तर जेव्हा किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन देखील त्या तुलनेनं जर वस्तूच्या मागणीमध्ये होणारा बदल कमी असेल, बघा अर्थ काय सांगतोय, जेव्हा किमतीमध्ये होणाऱ्या शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण कमी असेल, म्हणजे किंमत मोठ्या प्रमाणात बदलते आणि त्या तुलनेनं मागणी मात्र कमी प्रमाणात बदलते, म्हणून याला कमी लवचिक मागणी किंवा अलवचिक मागणी असं म्हटलं जातं। म्हणजे किमतीमधला बदल हा 50% आणि मागणीमधला बदल मात्र 25%, म्हणजे किंमत ज्यादा प्रमाणात बदलते आणि त्या तुलनेनं मागणी मात्र कमी प्रमाणात बदलते, म्हणून या मागणीला कमी लवचिक मागणी किंवा अलवचिक मागणी असं म्हटलं जातं। आणि हे सुद्धा आपल्याला सूत्ररूपाने या पद्धतीनं सांगता येईल की मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील सैकडा बदल भागिले किमतीतील सैकडा बदल, आणि त्याचं गुणोत्तर बघा 25/50, म्हणजे किमतीमधला बदल 50 आहे आणि मागणीमधला बदल 25 आहे, म्हणजे 25/50 बरोबर 0.5, आणि इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आपण बघितलेलं आहे इज ग्रेटर दॅन 1, म्हणजे काय, तर मागणीची लवचिकता आपल्याला तिथं कमी असल्याचं, म्हणजे 1 कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं, आणि हेच उदाहरणाच्या साह्यानं आपल्याला बघता येईल। बघा किंमत 100 रुपये आणि ही किंमत 100 रुपयावरून 50 रुपये झाली, म्हणजे काय, तर किमतीमधला बदल हा 50%, म्हणजे निम्म्यानं कमी झालेले, तर त्या तुलनेनं मागणीमध्ये होणारी वाढ बघा 100 नगांवरून 125 नग, म्हणजे 25 नगानं वाढलेले, म्हणजे किमतीमधला बदल 50% आणि मागणीमधला बदल 25%, म्हणून तिथे खाली दिलेलं बघा इलॅस्टिसिटी
ऑफ डिमांड इज ग्रेटर दैन वन, म्हणजे एक पेक्षा जास्त लवचिकता है, म्हणजे ही काय झाली कमी लवचिक मागणी, म्हणजे ताठर आहे, ज्यादा प्रमाणात किंमत बदलून देखील मागणी मात्र त्या तुलनेने कमी बदलते, म्हणून या मागणीला आपण कमी लवचिक मागणी असं म्हणतो। हे आपल्याला आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करून सांगता येईल। बघा आकृतीमध्ये तुम्ही पाहताय कमी लवचिक मागणी वक्र तो दाखवलेला आहे, आणि या आकृतीमध्ये ओ एक्स म्हणजे अ क्ष अक्षावरती मागणी दर्शवलेली आहे, आणि ओ य म्हटलेला आहे म्हणजे अ य अक्षावरती वस्तूची किंमत दर्शवलेली आहे। बघा खालच्या बाजूला मागणी आहे आणि वरच्या बाजूला किंमत आहे, आणि किंमत क वरून क एक म्हणजे किमतीमधला बदल, त्या तुलनेनं मागणीमधला बदल बघा ब वरून मागणी ब एक हा थोडासा बदल, म्हणजे किंमत ज्यादा प्रमाणात कमी होऊन देखील मागणी मात्र कमी प्रमाणात वाढलेले आहे, म्हणून याला कमी लवचिक मागणी असं म्हटलं जातं। आणि वरती दाखवलेलं आहे बघा ई डी बरोबर म्हणजे ई डी इज लेस दॅन वन, गणिताच्या सहाय्याने तिथं दर्शवलेलं आहे ई डी इज लेस दॅन वन म्हणजे एक पेक्षा कमी, मागणीची लवचिकता काय आहे एक पेक्षा कमी, म्हणून याला कमी लवचिक मागणी असं म्हटलं जातं। आणि कमी लवचिक मागणी वक्र हा तीव्र उताराचा आहे, बघा उतार त्याचा दर्शवलेला आहे तो तीव्र स्वरूपाचा आहे। आणि अशा कमी लवचिक मागणीचं उदाहरण जर आपल्याला पाहायचं झालं, म्हणजे याचं जर आपल्याला उदाहरण जर बघायचं झालं तर आपल्याला सांगता येईल की औषध, औषधाच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा किंमत कमी जास्त होऊ शकते, पण त्या तुलनेनं मागणीमध्ये मात्र काही फरक पडत नाही। आणि अशा औषधे किंवा आपण त्याला सांगतो जीवन, यामधलं उदाहरण सांगता येईल म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीमधलं हे एक उत्तम उदाहरण सांगता येईल, किंवा जीवनावश्यक वस्तूमध्ये तेल मीठ साखर अन्नधान्य अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये मागणी ही अलवचिक किंवा कमी लवचिक मागणी असते। आता तुम्हाला हे कसं काय उदाहरणाच्या सहाय्याने जर स्पष्ट करून जर सांगायचं म्हटलं तर आपण बघा दैनंदिन जीवनामध्ये आपण जेवढ्या प्रमाणात आहार घेतो त्यामध्ये फारसा बदल होत नाही, किमती वाढल्या किंवा कमी झाल्या तरी आपण जेवढं आपल्या दैनंदिन आहारामध्ये जेवढं खातोय तेवढ्याच प्रमाणात खातो। समजा आपण दररोज सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळच्या जेवणामध्ये एकूण दिवसभरामध्ये आपण पाच पोळ्या खातोय असं गृहीत धरलं, आणि त्या पोळ्या तयार करण्यासाठी आपल्याला दुकानातून गहू आणावा लागतोय, आणि त्या गव्हाची किंमत आता 25 रुपये आहे, आणि तोच गहू जर 10 रुपये किलोने मिळायला लागला मग आपण काय किंमत बरीच कमी झाली म्हणून आपण काय ज्यादा पोळ्या खाणार नाही, दिवसभरामध्ये 5 पोळ्या खात होतो त्या 5 आता स्वस्त झालेला गहू म्हणून आपण काय 10 पोळ्या खाणार नाही। आणि जर समजा गव्हाची किंमत 25 रुपये किलोच्या ऐवजी 10 म्हणजे त्या गव्हाची किंमत दुपटीनं वाढली 50 रुपये झाला गहू, मग आपण दिवसभरामध्ये 5 पोळ्या खात होतो त्या 5 पोळ्यांऐवजी आता गहू मागलेला आहे म्हणून आपण एकच पोळी खाऊन राहूया असं होणार नाही। म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीमध्ये किमती कमी झाल्या किंवा वाढल्या तरी जीवनावश्यक वस्तूंना असणारी मागणी ही अलवचिक मागणी असते, म्हणजे किमतीमध्ये होणाऱ्या बदलाच्या तुलनेनं मागणीमध्ये होणाऱ्या बदलाचं प्रमाण हे खूपच कमी असतं, म्हणून या मागणीला आपण अलवचिक कमी लवचिक मागणी असं किंवा अलवचिक मागणी, दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर अलवचिक मागणी असं म्हणतो। आणि त्याचं उदाहरणही आपण बघितलेलं आहे की किमतीमध्ये होणाऱ्या बदलाच्या तुलनेनं मागणीमध्ये होणाऱ्या बदलाचं प्रमाण कमी आहे, आणि अशा प्रकारे या मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आपल्याला सविस्तरपणे सांगता येतात। आणि विद्यार्थी मित्र हो याच्यामधली बोर्डाच्या परीक्षेमध्ये मुलांच्याकडून उत्तर लिहिताना होणारी गफलत काय आहे ते एक सांगतो
की आपण या अगोदर मागणीच्या लवचिकतेचे प्रकार बघितले आणि मागणीच्या लवचिकतेचे प्रकार किती आहेत, तीन। ते कोणते? मागणीची उत्पन्न लवचिकता, मागणीची छेदक लवचिकता आणि मागणीची किंमत लवचिकता। असे मागणीच्या लवचिकतेचे फक्त तीन प्रकार आहेत आणि ते आपण मागणीच्या लवचिकतेचे प्रकार बघितलेले आहेत। आणि याच वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये मागणीच्या लवचिकतेचे प्रकार विचारलेले होते आणि विद्यार्थ्यांनी, बहुतेक विद्यार्थ्यांनी मागणीच्या लवचिकतेचे तीन प्रकार लिहिण्याऐवजी विद्यार्थ्यांनी मागणीच्या किंमत लवचिकतेचे पाच प्रकार लिहिले आणि ते पाचही प्रकार उदाहरण आकृतीसहित लिहिले। हा प्रश्न 8 मार्क्ससाठी होता आणि त्याला त्या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना फक्त 0 गुण मिळाले, म्हणजे गुण दिले जात नाहीत। म्हणजे तुम्हाला जर परीक्षेमध्ये मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार विचारले तर हे मागणीच्या किंमत लवचिकतेचे पाच प्रकार म्हणजे संपूर्ण लवचिक मागणी किंवा अनंत लवचिक मागणी किंवा संपूर्ण अलवचिक मागणी आणि तिसरा प्रकार म्हणजे एकक लवचिक मागणी, चौथा जास्त लवचिक मागणी आणि आत्ता आपण बघितलेला शेवटचा प्रकार म्हणजे कमी लवचिक मागणी किंवा अलवचिक मागणी। असे मागणीच्या किंमत लवचिकतेचे पाच प्रकार आहेत। विद्यार्थी मित्र हो, प्रश्न विचारल्यानंतर काळजीपूर्वक वाचा आणि तो प्रश्न काय आहे, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आहेत की मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यासाठी उत्तर अचूक लिहा।